दादा मला सांगा, धरंगे पाटला सोबत तुम्ही आम्हाला उपोषणात बसलेले आहेत, काय तुमची मागणी आहे आणि कशासाठी तुम्ही या ठिकाणी सपोर्ट म्हणून आले आहात? नमस्कार, मी निखिल मगर, सारथीचा संशोधक विद्यार्थी, पुणे विद्यापीठ. आम्ही आज इथं संपूर्ण महाराष्ट्रभरातून सारथीचे संशोधक विद्यार्थी इथे आलेलो आहोत. आमची मागणी अशी आहे की 2023 बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी, कारण याआधी संस्थेने सरसकट सर्वांना फेलोशिप दिली गेली होती. त्याचं कारण असं की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारच्या शिक्षणामध्ये सवलत नाही आहे, ना कुठे आरक्षण आहे, आणि जर उच्च शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण भेटते किंवा सवलत जर भेटत असेल तर ती का तुम्ही कमी करताय? तर या प्रमुख मागणीसाठी आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत. याआधीही आम्ही 4 महिने महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलन केली, निदर्शनं केली, मंत्र्यांना भेटलो, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, माननीय मनोजदा जरंगे पाटील यांच्यातर्फे आम्ही आमचं एक शिष्टमंडळ अधिवेशनामध्ये गेलं. अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही आमचा मुद्दा मांडला, पण आम्हाला आमच्या मागण्यांना सरकारकडून आतापर्यंत केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे, कुठेही आम्हाला सिरियसली घेतलं गेलेलं नाहीये. गेली 2 वर्ष झाले हा संशोधक विद्यार्थी अर्थाविना लढतोय, आणि जर आम्हाला अर्थकारण म्हणजे जर आम्हाला फेलोशिप भेटली नाही तर कुठेतरी शिक्षणामधून सुद्धा हा मराठा समाजातील विद्यार्थी जो असेल तो बाहेर फेकला जाईल आणि विद्यार्थी हा शिकणार नाहीये. तर याच मागणीसाठी आम्ही सुद्धा दादांच्या सोबत इथे उपोषण करणार आहोत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. जसं आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा मुद्दा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, आणि याच मागणीसाठी आम्ही इथे उपोषण करणार आहोत. किती विद्यार्थी या उपोषणात सहभागी? जवळजवळ 200 आसपास विद्यार्थी ते उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत. 1329 सर्व विद्यार्थी आहेत, जो तो प्रत्येक ठिकाणावरून उपोषणाला पाठिंबा देत आहेत, पण इथे ऍक्च्युअली 200 विद्यार्थी येत आहेत. आता इथे 40 विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत आणि काही विद्यार्थी रस्त्याने येत आहेत. नमस्कार, मी तुकाराम शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये PhD संशोधन करत आहे. आज आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातून संशोधक विद्यार्थी आंतरवली सराठी येथे आज दाखल झालेलो आहोत. माननीय मनोजदादा जरंगे पाटील आज उपोषण करत आहेत आणि त्या उपोषणाला देखील आम्ही मराठा संशोधक विद्यार्थी पाठिंबा देण्यासाठी एकत्रित जमलेलो आहे. त्याचबरोबर सारथीचा PhD संशोधक विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे, तो देखील अजून मार्गी निघालेला नाही. जोपर्यंत सारथी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली गेली जात नाही तोपर्यंत आम्ही देखील पाटलांसोबत उपोषण करणार आहोत. आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे विद्यार्थी अजून जोडले जात आहेत, आता तब्बल 40 विद्यार्थी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. किती जण तुम्ही बसलेले आहेत आमरण उपोषणामध्ये आणि तुमची मागणी काय? नमस्कार, मी अपेक्षा निगडे, पुणे विद्यापीठात PhD करते मी. आणि आम्ही महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेलो आहोत, आता 40 जण आलेलो आहोत आणि 200 मुलं इथे येऊन उपोषणाला बसणार आहेत. आणि माझी मागणी हीच आहे की सारथीनं आमच्या मराठी मुलांना जी फेलोशिप आम्हाला मिळते किंवा उच्च शिक्षणासाठी जो आम्हाला पैसा मिळतो तर तो आम्हाला वेळोवेळी आम्हाला विविधपणे उपलब्ध करून द्यावा. पण तो गेले 18 महिने झाले, आता आमचा PhD काळ संपत आलाय, तरी देखील आमची स्कॉलरशिप आम्हाला मिळालेली नाहीये. आणि दादांना हा विषय पहिल्यापासूनच माहिती होता, पण तरीही आम्हाला अजून कुठूनही दाद मिळालेली नाहीये. आणि आता सरकारने आमचा अंत बघू नये, कारण का आम्ही आमच्या फॅमिली सोडून सगळे इथे बसलेलो आहोत, तर आम्हाला फेलोशिप नक्कीच मिळाली पाहिजे आणि आम्ही दादांसोबतच इथे बसणार आहोत.